नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी जी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत भातासोबत चपाती रोटीसोबत खाऊ शकता चला आपल्याकडे या शेंगा आहेत अर्धा पाव त्याच्यासाठी आपण येथे खुरासणे घेतले आहेत हे जे मी भाजून घेते आहे ते खुरासणी आहे आणि अख्खे धने घेतलेत ते देखील मंदाच्यावरती आपण भाजून घेतो आहे थोडेसे शेंगदाणे ते देखील भाजून घेतले शेंगा कापता कापता खोबरं देखील थोडंसं भाजून घेतलं एक मोठा कांदा तो देखील भाजून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य आपण बिना तेलाचंच भाजून घेतलेलं आहे पहिल्यांदा खोबरं धने आणि खुरासणे पाणी न घालताच वाटून घेतले मग त्याच्यामध्येच भाजलेला कांदा कोथंबीर लाल तिखट हळद हे देखील वाटून घेतलं हे पाणी घालून थोडंसं आता एका कढईमध्ये कढई तापली की त्याच्यामध्ये दोन पळी तेल ओतून घेतलं दोन चार कढीपत्त्याचे पाणी तोडून घेतली आणि जे वाटण आपण चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतले की त्याच्यामध्ये अर्धा मिनिट आपल्या शेंगादेखील चांगल्या परतून घ्यायच्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून जेवढं आपल्याला पाणी हवं आहे रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं मसाला चांगला मिक्स करायचा आणि चवीनुसार मीठ घातलं आता मोठा गॅस करून आपण त्याला उकळी काढून घेतो आहे एकदा उकळी आली की आपण त्याला मंद आच्यावरती अर्धवट झाकण ठेवून ही रस्साभाजी करून घेतो आहे आता तोपर्यंत मी इकडे चपात्या देखील करून घेते कारण बऱ्याच वेळा मुलं काही भाकरी खात नाहीत त्यांना चपातीच लागते त्याच्यामुळे चपात्या भाकरी कुठल्याही चपाती भाकरी भातसोबत ही रस्साभाजी तुम्ही खाऊ शकता चपात्या होत आहेत तोपर्यंत इकडे मोठ्या गॅसवरती आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता उकळी आलेली आहे एकदा चांगला मिक्स करून घेऊयात कारण कडेला मसाला जो लागतो तो काढून घ्यायचा रस्शामध्ये आणि या ज्या शेंगा आहेत त्या शिजायला हव्यात चांगल्या आता मोठ्या गॅसवरती उकळी तर आलेली आहे भाजीला आता गॅस आपण मंद करूयात झाकण ठेवायचं अर्धवट कारण पूर्ण झाकण पॅक ठेवलं तर रस्सा ओतू जाण्याची शक्यता आहे म्हणून अर्धवट झाकण ठेवूया आणि भाजी मदे मदे ही रसाभाजी ज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या चांगल्या शिजेपर्यंत उकळून द्यायची आहे मध्ये मध्ये आपण चेक करूयात शेंगा शिजल्या आहेत की नाहीत तर अजून शेंगा काही शिजल्या नाहीत थोड्याशा बाकी आहेत तर आपण परत एकदा झाकण ठेवतोय हो आणि तोपर्यंत मी मस्त छान अशा बाजरीच्या भाकरी देखील करून घेतलेल्या आहेत आता आपण परत एकदा चेक करतो यात भाजी मध्यमाच्यावरती तुम्ही या शेंगा छान अशा शिजेपर्यंत हा रस्सा गॅसवरच ठेवायचा आहे तर आता आपण एकदा फायनली चेक करूयात शेंगा तुम्ही पहिल्यांदा कुकरला लावून उकडून देखील घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही भात लावाल त्यावेळेस पण अशा डायरेक्ट रशामध्ये टाकलेल्या शेंगा खूप छान लागतात तर मस्त शेंगा चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत मौसूद शिजल्या की या शेंगा खायला खूप छान लागतात तर आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत गॅस बंद केला म्हणजेच आता आपली भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथंबीर आपण टाकूयात कापलेली आणि भाजी चांगली मिक्स करायची आपली रस्साभाजी शेवग्याच्या शेंगांची तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही रसाभाजी आवडली तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद नेहमीचीच आपली लाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून धन्यवाद नमस्कार